सर फोटोग्राफ और ऑडिट वाले भाई ठीक है नमस्ते डॉक्टर मी डॉक्टर अंकरे चिखल तापी सर कॉर्पोरेशन पुणे. आत्ता जी चर्चा चालू आहे किंवा जो विषय चालू आहे नोवेल करोना या आजारासंदर्भात याच्यामध्ये स्पष्टता अशी आहे की वुहान सिटी आणि ज्या चायनामधली काही शहरं आहेत तिथं असणाऱ्या वास्तव्यात असणारे आणि तिथून भारतामध्ये जे काही 7 ते 8 इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत त्या एअरपोर्टमध्ये पॅसेंजर म्हणून चायनात वास्तव्यात असणारे आणि त्यांना लक्ष न असणारे किंवा ते पॅसेंजर असणारे एअरपोर्ट ऑथॉरिटी इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी जी आहे त्या ठिकाणी त्यांचं स्क्रीनिंग होतं आणि तसेच जे पॅसेंजर असतात चायनामधून प्रवास करून आलेले ह्या अशा जे जिथं प्रिव्हॅलन्स आहे या नोवेल कोरोना डिसीजचा त्या शहरातून चायनामधनं आलेले पॅसेंजर आणि त्या पॅसेंजरमधनं जे निघणारे संशयित ह्यांच्यावरच फक्त म्हणजे पूर्ण स्टेट सर्व्हेलन्स ऑफिस आणि नॅशनल सर्व्हेलन्स ऑफिस आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी हे मॉनिटरिंग करतं. त्यामुळं पुणेकर किंवा शहरातील किंवा नागरिकांनी कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. जे चायनामध्ये आणि ज्या शहरामध्ये चायनातल्या शहरामध्ये हा नोवेल म्हणजे करोनाचा जे संशयित रुग्ण आहे किंवा तिथं वास्तव्यास आहेत पॅसेंजर म्हणून येणार आहेत त्या रुग्णांसाठीच फक्त हे मॉनिटरिंग आहे. आपल्याकडच्या आत्ता जे वास्तव्यात आपण जे नागरिक आहोत त्यांनी कोणी पॅनिक व्हायची गरज नाही आणि असे रुग्ण इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी हे त्या त्या संबंधित गव्हर्नमेंटचे रेकग्नाईज केलेले जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आणि गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजमध्येच म्हणजे पाठवून त्याची तपासणी केली जाते आणि तिथून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जे आहे त्या ठिकाणी त्याची सॅम्पल थोड सॅम्पल पाठवली जाते. त्यामुळं कुठल्याही जनरल पब्लिकनी किंवा पुणेकरातील कुठल्याही रहिवाशांनी कुठल्याही प्रकारचं पॅनिक व्हायची येण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा एक प्रिपेअर्डनेस की हा जो एक न्यू कमर डिसीज आहे व्हायरल डिसीज आहे इट्स अ कॉम्प्लेक्स ऑफ ऑल व्हायरस त्यामुळं त्या डिसीजच्या संदर्भात आपण आमचे स्टेटचे डायरेक्टर अर्चन पाटील मॅडमकडं आम्ही ससून मेडिकल कॉलेजचे डीन स्टेट सर्व्हेलन्स ऑफिसर जॉईंट डायरेक्टर ॲज अ मी आपलं कॉर्पोरेशन त्यानंतर आमचे आय डी सी ऑफिसाची काल बैठक झाली त्यांनी प्रेस नोटीस बनवून दिली. आपण डायरेक्टर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली एक चेकलिस्ट बनवणार आहोत एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवणार आहोत त्याच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स बनवणार आहोत आणि आपल्या महापालिकेचं जे इन्फेक्शियस डिसीज नाडो हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी एक 4 बेड आपण विलगी करून प्रिपेअरनेस ॲज अ अलर्ट म्हणून आप अशा प्रकारची तयारी डॉक्टर स्टाफ आणि फिजिशियन्स आणि तिथे मेडिकल सुपरिटेंडंट अशा पद्धतीनं आपण प्रिपेअरनेस म्हणून तयार करून ठेवलेले आहे. जर पेशंट पुढे भविष्यात क्रिटिकल झाले तर ससून मेडिकल कॉलेज आय सी डिपार्टमेंटची कम्युनिकेशन करून ठेवलेली आहे. सकाळपासून असे बातम्या पसरल्या जातात त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की पुण्यातले 2 पेशंट आहेत त्याच्यामध्ये. आत्ता मी NIV चे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी मी आत्ता बोललो की बॉम्बेमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलला जे पेशंट 2 ॲडमिट आहेत त्या दोन्ही पेशंट हे म्हणजे मुंबईतील वास्तव्यासी आहेत. सध्या नॅशनल इंट्रोव्हायरलची जे स्टेटचं पुण्याचं ऑफिस आहे त्यांच्याकडे फक्त 2च सॅम्पल आलेले आहेत त्याही मुंबईतून आलेले आहेत. पुण्यातला कुठलाही पॅसेंजर अथवा रुग्ण त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल आलेले नाही आहेत असं खात्री केली. साधारण काय लक्षणं आहेत त्याची आणि जर समजा एखाद वेळेस आपल्याकडे असे लक्षणं आढळली तर त्याच्यासाठी काय तत्परतेने करण्यासाठी पुणेकरांनी धाव घेतली पाहिजे काय सांगा? नाही मुळात परत क्लिअर करतो की नोवेल करोनाच्या संदर्भात पुणेकरांनी धाव घ्यायची गरजच नाही. जे चायनामध्ये वास्तव्यास आहेत तिथून जे पॅसेंजर आलेले आहेत त्या लोकांचेच फक्त मॉनिटरिंग होणार आहे. सर तुम्ही म्हणता संसर्गजन्य आहे हा आजार कारण नायडू हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही केलं हा त्याची आजार संसर्गजन्य तो हा सगळ्या विषाणूंचा कॉम्प्लेक्स आहे त्याला आपण सारी म्हणतो की सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्सचे रिलेटेड ऑल म्हणजे व्हायरसचा कॉम्प्लेक्स आहे आणि त्यामुळे जो अचानक येणारा ताप खोकला त्वचा त्याच्यानंतर सर्दीपासून खोकला होतो आणि तो कमी नाही झाला तर तो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होतो आणि न्युमोनिया होतो. त्यामुळं अशा कुठल्याही प्रकार विषयाने जेव्हा आजार असेल तर आपल्या म्हणजे फॅमिली फिजिशियन्स किंवा महापालिकेचे दवाखाने स्थानिक डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर कुठल्याही विषाणूजन्य आजाराचा हा तुम्ही प्राथमिक आणि पुढचा उपचार जे डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. पण हे नोवेल करोना चाच आजार आहे असं ह्याच्याशी कुणीही भिण्याचं कारण नाही आणि ते सध्या भारतात
तो रुग्ण नाही आहेत, आणि जे आहेत ते त्या देशातून पॅसेंजर म्हणून आलेले रुग्ण होऊन आलेले तेच मॉनिटरिंग होणार आहेत.